तर सदाव्रत यांची गाडी फोडल्यावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत, तर ठाकरे गटाने देखील राणेंकडे काही माहिती असल्यास पोलिसांकडे द्यावी असं थेट आव्हान दिलं आहे. याच जरांगे पाटलांना आज बदनाम करण्याचा कार्यक्रम आज मातोश्रीवरून शिजतो आहे का, ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी करतो. की मुलं काल मातोश्रीच्या परिसरामध्ये काय करत होती आणि आज जी सदावर्तेंच्या इथे गेली, म्हणून एक जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा कट हा मातोश्रीहून रचतो आहे का. कारण का काही दिवसापासून अगर तुम्ही पाहत असाल तर सातत्याने 24 तारखेच्या नंतर दंगली होऊ शकतात ह्याचं कोण म्हणत आहे? संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे. आता ते त्यांचं काय संशोधन असतो मला माहीत नाही, त्यांच्याकडच्या काय माहिती असतात ते माहीत नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी तातडीने ती कारवाई केलेली आहे. अशा हल्ल्याच्या बाबतीत आम्ही कुठेही पाठिंबा किंवा कुठेही याला आम्ही केलं नाही. आणि आम्ही जर करतो असं तर आम्ही काय लपवण्याचं काम करत नाही आहे. जर असेल तर स्पष्ट रीतीने सांगण्याचं काम केलं असतं. आणि मला वाटतं त्यांनी त्यांच्याकडे अधिकची माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी. छत्रपतींचा विचार म्हणजे